शिवसेनेचे माजी मंत्री ज्येष्ठ शिवसेना नेते रामदासभाई कदम यांचा वाढदिवस जोरदार साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिकसह संपूर्ण राज्यातून शिवसेना पदाधिकारी व रामदासभाई कदम समर्थक मोठ्या संख्येने कांदेवली येथील पालखी निवासस्थानी उपस्थित होते. शिवसेनेचे नेते छत्रपती युवा सेना अध्यक्ष गणेश कदम यांच्या नेतृत्वाखाली नाशिक येथून मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते रामदासभाईंच्या वाढदिवसासाठी मुंबई येथे गेले होते. यावेळी फटाक्यांच्या आतिषबाजीत ढोलताशांच्या गजरात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिवसेना जिंदाबाद, एकनाथ शिंदे साहेब, रामदास भाई कदम, आप आगे बढ़ो, हम आपके साथ है, रामदास कदम साहेबांचा विजय असो, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. शिवसेने नेते रामदास भाई व आई साहेब यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच रामदास भाईंचा आणि आमदार योगेश कदम, शिवसेना सचिव सिद्धेश कदम तसेच गणेश कदम यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. महाराष्ट्राची मुलुक मैदानी तोफ शिवसेनेचा बुलंद आवाज, आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ ज्यांनी शिवसेना वाढीसाठी अहोरात्र शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर शिवसेना वाढीसाठी काम केलं आणि संघटना पक्ष वाढवला, असे आमचे माजी मंत्री आदरणीय शिवसेना नेते रामदासभाई कदम यांचा आज 70वा वाढदिवस. या वाढदिवसाच्या निमित्ताने आज संपूर्ण नाशिक जिल्ह्यामधून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शिवसैनिकच नव्हे तर त्यांना मानणारे सर्व कट्टर समर्थक या ठिकाणी पालखी या निवासस्थानी आलेले आहेत. आदरणीय भाईंचा आज वाढदिवसाच्या निमित्ताने नाशिकच्या वतीने आज भाईंचा या ठिकाणी मोठा सत्कार या ठिकाणी करण्यात आला. मी मनापासून भाईंना या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. यावेळी उपजिल्हा प्रमुख शिवाजी भोर, उत्तर महाराष्ट्र वैद्यकीय कक्ष प्रमुख योगेश मस्के, उपमहानगर प्रमुख विक्रम कदम, छत्रपती युवा सेना प्रदेशाध्यक्ष नरेश पाटील, राज्य उपाध्यक्ष वसंत बरकले, राज्य प्रवक्ते यश बच्छाव, नाशिक जिल्हा प्रमुख तुषार भोसले, आयटी विभाग प्रमुख आकाश आहेर, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सौरभ जाधव, ठाणे जिल्हा प्रमुख ऋतिक पाटील, वाहतूक सेना जिल्हा प्रमुख संजय बर्वे आदींसह गणेश कदम समर्थक हितचिंतक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.